शिवसेनेत मोठी बंडखोरी झाल्यानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आपल्याच मतदारसंघात कार्यकर्त्यांसोबत संवाद साधलाय. संगमनेर येथे कार्यकर्त्यांची मीटिंग आयोजित करण्यात आली होती. सर्व कार्यकर्त्यांना नव्याने काम करावे लागेल, तसेच सर्वांना घेऊन पुढे जावे असे प्रतिपादन काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरमध्ये दिले असून विधिमंडळ पक्षनेते नामदार थोरात व आमदार डॉक्टर सुधीर तांबे थोरात यांनी संगमनेरमध्ये कार्यकर्त्यांची मीटिंग आयोजित केली होती. या दरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते. शिवसेनेत मोठी बंडखोरी झाल्यानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी चक्क आपल्याच मतदारसंघात कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधला, मेळावा ठेवून चर्चा केली आहे आणि या मेळाव्याला हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. कोणाचे सरकार पाडावे ही आमची अपेक्षा नसून आम्ही तर त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत, त्यांनी चांगले काम करावे ही अपेक्षा आहे. महागाई वाढली असून त्यापासून लक्ष विचलित करण्यासाठीचा हा खटाटोप आहे. कोणता निधी अडवायचा आहे तो अडवू द्या, तो त्यांचा अधिकार आहे असे देखील थोरात यांनी सांगितले आहे. आपण जी प्रयत्न करतो त्या टिकलं पाहिजे. थोड्या वेळी अडचणी आल्या तरी ती कधी त्याच्यात थोडं वेळ मारून द्यायचो आणि पुढे चालू पाहिजे. अशा अशा याच्यामध्ये जे कामं झाली, तुमचं कर्जमाफी 2 लाखापर्यंतची, पूर्वी सुद्धा कर्जमाफी झाली होती 1 लाखाची, परंतु त्याच्याकरता किती आदर करावा लागत होता की 2 लाख तुमच्या खात्यात जाऊन पडले. एकंदर 1400-1500 कोटी रुपये आपल्या जिल्हा बँकेला हवं मला होते. जिल्हा बँकेला 1400-1500 कोटी रुपये पडले. तालुक्याला आले सगळ्याला पुढे कोरोनाचं संकट आलं. कोरोना संकट खूप कठीण आलं. कोरोनाच्या संकटामध्ये सगळं ठप्प झालं. राज्य पातळीवरून अडचणी झाल्या, निधी जो नसतो त्याच्या प्रश्न निर्माण झाले. परंतु आपण त्या कालखंडातलं केलेलं काम हे सरकारनं सुद्धा हे देशामध्ये उल्लेखनीय काम सगळ्या गोष्टी